महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार विचारवंत गांधीवादी विचारांचे पुरस्कर्ते महाराष्ट्राच्या यशवंत परंपरेला कायम आपल्या लेखणीद्वारे भक्कम पाठबळ देत महाराष्ट्राच्या राजकीय पटाचा गाडा अभ्यास असणारे लेखक मधुकर भावे यांना यंदाचा आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार आज सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आलाय. भुईंस तालुका वाई येथे किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं कारखान्याचे संस्थापक स्वर्गवासी आबासाहेब वीर यांच्या 117व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार विचारवंत गांधीवादी विचारांचे पुरस्कर्ते महाराष्ट्राच्या यशवंत परंपरेला कायम आपल्या लेखणीद्वारे भक्कम पाठबळ देत महाराष्ट्राच्या राजकीय पटाचा गाडा अभ्यास असणारे लेखक मधुकर भावे यांना यंदाचा आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार आज सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल आणि सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद आबा पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील, बकाजीराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय कबुले, शशिकांत दादा पिसाळ, नितीन भरगुडे पाटील, बाळासाहेब पाटील सोळसकर, किसनवीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद दादा शिंदे, सारंग पाटील, प्रतापराव पवार, बाबासाहेब कदम, दत्तानाना ढमाळ, राजेंद्र शेलार, अन्य मान्यवर, विविध संस्थेचे पदाधिकारी, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ आणि अन्य कर्मचारी, सभासद आणि नागरिक उपस्थित होते. वीरों को हर्षाने वाला मातृभूमि का कानून सारा शायद इसके जाने पाए बने चार मेरी चाय तो तिरंगा 15 अगस्त ला लाल किला फडकणारे पंडित जी त्यांनी हात मारले म्हणून धावून गेला मला सह्याद्री त्या सह्याद्रीच्या पाठीमाग खंबेपणे उभे असलेले माझे किसनवीर आबा त्यांच्या नावानं हे वीरचित्र उभं राहिलं. त्यांच्या प्रयत्नातून आम्हाला बळ आलं. पुराणात राम लक्ष्मण जुळी आहे. मित्र काय राम नाही कोणी वडील नाही. त्या लक्ष्मण दादांनी काँग्रेसच्या विभागली त्यावेळी या जिल्ह्याचं राष्ट्रवादी नेतृत्व केलं आणि 9 आमदारांनी दोन्ही खासदार निवडून आलो. त्या भूमीमध्ये परत एकदा नव्या दमानं नव्या उमेदीनं नव्या स्वरूपात पुरोगामी नेतृत्व करण्याकरता एका मधुकराला बोलवायचं आणि मकरंदाच्या हातून हे दोन्ही केस आहे. मध गोळा करणारा मधुकर आणि फुलावर बसून मग शोधतो करणार मकरंद कुणासाठी स्वतःसाठी नाही. मधुमिलिंद मकरंद असं काय नाही आहे. तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा सरकार मधुकरचा पण गाळा मग गव्हाच्या माळा कारण आमचं वर्ष 80 वर आम्ही दोघं आहोत. तेव्हा जाता जाता हात राहतो चांगल्या कामाला मला जी बघितलं तुम्ही हे कर्तव्य रोह्यातला मुलगा वडील म्हणाले हे 5 रुपये घाणे घे आम काय तुला जमत एवढं कर ज्याचं पोट धरलं तो महापुरुष त्याला भाजकारण झालं सोडून दिलं ज्या पोरामध्ये तुला दिसत बरं आपल्या मराठीत म्हणे जिकडे थोडा तिकडे मग थोडा लिहून एक छोटा पत्रकार आहे. 60-63 वर्षापूर्वीची आमची पत्रकारिता आजच्या पत्रकार मित्रांना कल्पना नाही. 7 रुपये पगारावर सुरू झाली आणि 4 रुपयांचे 8 रुपये टाकून 52 रुपये हातात येत होते पण 20 पैसे राईस प्लेट होते. तीन पुऱ्या एक वरिष्ठ मुलीचा तांदूळचा भात आणि वरण फुकट पाहिजे तेवढं वरण प्या तरुण होतं राईस प्लेटमध्ये मागायचं नाही. 20-20 वाट्या वरण घेऊन माझे पत्रकार कमी केलेले आहेत त्या काळात.
जीन घाला भारत हा काही म्हटलंय मरणार्थ खरोखर जगले जाते मरणार्थ खरोखर जगले जाते त्यावेळी पत्रकारिता करताना आम्ही विश्वाच्या विनंतीत होतो आणि आम्हाला असं वाटत होतं की वर्णार्थ खरोखर जगले जाते त्या वर्णांनी आम्हाला जगतो बघा कामाचे तास हा विषय नव्हता अत्रे ब्रह्मांचं उत्तुंग व्यक्तिमत्व त्यांच्यासोबत आयुष्याची 10 वर्षे घालवत आहे आणि विनोद पाटील साहेब 1961 चा महाबळेश्वरचं काँग्रेसचं शिबिर कव्हर करायला अत्रे साहेबांनी मला पाठवले यशवंतराव मला पाहताय समजले आकलन झाले आणि कार्यकर्ता एका शिबिरातला कसा घडतो हे पाहता आलं ते महाबळेश्वरचं शिबिर आम्हाच्या प्रयत्नांनी साकार झालेले शिबिर 3 दिवसाचं शिबिर कार्यकर्ता तयार व्हायला 15-15 वर्षे लागतात 3 दिवसात कार्यकर्ता तयार होण्याची किमया त्या शिबिराने केली गुंडेवाड्यातील शिबिराची परंपरा खंडित ते शिबिर संपली पण ते माणसं होते तुम्ही एवढ्या मोठ्या माणसांच्या बरोबर मला 26वा पुरस्कार केला तुम्ही खरंच साहेब मी मनापासून खरंच एकच कारण असेल या सगळ्यांच्या बरोबर मला वावरत आहे सगळ्यांच्या बरोबर मला भेटत आहे सगळ्यांच्या बरोबर मला काम करत आहे सगळ्यांच्या मुलाखती मला घेणार आहे सगळ्यांच्या बरोबर प्रवास करणार आहे नाद मानव मी आयुष्यात किती फिरणार होते त्याला काही हिशोब नाही भारतीय